विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ निरूपणकार तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नेरुळ येथील डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने डिलीट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. शुक्रवारी डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम मध्ये झालेल्या समारंभात बिहारचे राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यांच्या उपस्थितीत कुलपती डॉक्टर बी पी साबळे यांच्या हस्ते तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ निरूपणकार तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आदी सामाजिक कार्यांची दखल घेऊन नेरुळ येथील डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने त्यांना डिलीट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. शुक्रवारी 4 एप्रिल रोजी डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या 8व्या पदवीदान समारंभात बिहारचे राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यांच्या उपस्थितीत कुलपती डॉक्टर बी पी साबळे यांच्या हस्ते तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी डॉक्टर संजीव नाईक, आमदार एकनाथ शिंदे, विद्यापीठ कुलगुरू संजय ओक, अध्यक्ष विजय पाटील, पी डी पाटील आदी मान्यवर शिक्षकवृंद, विद्यार्थी व हजारो दासभक्त उपस्थित होते. तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ही पदवी नानांच्या चरणी अर्पण केली. तसेच समाज भौतिक सुखांकडे वळला असून तंत्राचा योग्य वापर न केल्यास भविष्यात त्रास सहन करावा लागेल, या चैनीला मर्यादा हवी आणि आपली संस्कृती मानव धर्माची आहे याचा विसर पडल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यापीठाच्या वतीने डिलीट पदवी जी आज विद्यापीठाने दिली, सर्वप्रथम मी नानांच्या चरणी अर्पण करतोय. आजच्या या विज्ञान युगामध्ये मनुष्य हा भौतिक सुखाने जास्त वाढले. टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल याचा अप्रमाण वापर. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या योग्य प्रमाणात जर वापर केला तर आपल्याला फार अत्यंत उपयोगी वस्तू आहेत त्या. पण त्याचा वापर जर अप्रमाण झाला तर त्रासदायक आहेत. कारण आम्ही म्हणतोच की विज्ञान हे नेहमी विनाशाकडे माणसाला नेतं. का? पण त्याचा वापर जर योग्य प्रमाणात झाला तर ते नक्की फायद्याचं आहे, आयुष्याला आपली चांगली दिशा देईल. आयुष्यात जेवढं आपल्याला जास्तीत जास्त विद्या संपादन करता येईल तेवढे आपण सर्वांनी करायला हवी. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी. न दिसे एकही वस्तू जी विद्येने असाध्य आहे. सहज असं विद्या आपल्याला शिकल्यानंतर काही कोणतेही कमतरता आयुष्यामध्ये पडणार नाही. विद्या ही कोणत्याही क्षणाला कोणत्याही वेळेला आयुष्याला आपल्या उभीके पडते. तेव्हा विद्येची जी शिकण्याची भूमिका आहे ही प्रत्येकाने शिकायलाच पाहिजे आणि उत्कृष्टरित्या शिकायला पाहिजे. पण माणसाची प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपली जी संस्कृती आहे ही मानवता धर्माची संस्कृती आहे. आता ही मानव धर्माची संस्कृती मनुष्य आपल्याला विसरलेलं आहे. आता मानवता धर्म म्हणजे तरी काय आणि मानव धर्माची नीती मूल्य तरी काय? आता मानव धर्माची नीतीमूल्य जर आपल्याला शिकायची असतील तर आम्ही जो अभ्यास केला संत वाङ्मयाचा, नारायणी केला, मी केला, माझ्या मागे सचिन दादा आहे, शिवाजी भेटले तर त्यांना आम्ही हेच शिकवतो की मानव धर्माची नीतीमूल्य आपण कशी जोपासना करायची आणि मानवचा हा धर्म कसा आहे आणि तो सगळ्या प्रकारे आपल्याला ऐश्वर्यात आणून एकात्मता कशी आणतो हे मात्र आपण सर्वांनी शिकायला पाहिजे. जर लिंबू मिरची बांधल्याने वाहनांना सुरक्षा मिळत असेल तर देशाच्या सुरक्षेसाठी पैसे खर्च न करता देशाच्या सीमेवर लिंबू मिरची का ठेवत नाहीत असा प्रश्न करून तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला. तिसरा आहे तो स्वदेव. देव म्हटला की देव मानणं हे सुद्धा मी अंधश्रद्धा मानतो. स्पष्ट सांगतो, देव मानणं हे सुद्धा अंधश्रद्धाच आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय? सगळ्या प्रकारे वेगळ्याच पद्धतीची आहे. आता येताना सुद्धा आम्ही बघितल्या की कोणी चांगल्या चांगल्या गाड्या 30-40-40-50-50 लाखाची गाडी एक आहे, मागे पुढे लिंबू मिरची लावलेला असतो. लिंबू मिरची लावले चांगले
फक्त लिंबू मिरची आपल्याला काय देणार, आपल्याला ऐश्वर्य देणार आहे, आपलं संरक्षण करणार आहे आपलं. आपल्या अंतकरणातले विचार, सूक्ष्म अंतकरणातले शुद्ध विचार, शुद्ध सत्वगुणातले विचार, मानव धर्माचे विचार हे आपल्या सगळ्या मार्गाला देऊ शकतील. असं अंधश्रद्धेची भूमिका जी आहे ही ती कोणीही घेऊ नये. पुष्कळ आहेत, शहरामध्ये कमी असतात, खेडेगावामध्ये बघा सगळ्या पुष्कळच आहेत. आमच्या आता बैठकीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना समजून सांगतो की असं नाही आहे की आपण जी भूमिका अंत करा सगळ्या सुविचाराची ठेवावी, त्याच्यावर आपण ठाम निश्चय ठेवा, त्याचा आपण संकल्प करावा, त्याच्या विचारात आपण चालावं, यश मिळतं माणसा. प्रयत्न परमेश्वर म्हणतात, म्हण यायची सत्य यायची आणि अचूक यत्न पाहिजे. अचूक यत्न आपला होत नाही, त्यामुळे आपण याची भूमिका आपल्याला यायची. अहो पेढेवरती गुलाबाचं फुल काढायचं, मग झाडं कशाने ठेवलेत, स्वीट पॉइंट कशाने ठेवलेत, त्यांना जाऊन विचारा की बर्फी तयार करण्यासाठी, पेढे स्वीट तयार करण्यासाठी काय मेहनत करावी लागते, त्यासाठी दुकानं खोलावं लागतात, फूड ऍडमिनिस्ट्रेशन यांचं लायसन्स असतं का, काय कारण. सोनाला जाऊन विचारा, सोनं कुठून येतं, कसं येतं, खाणीतून तयार करावं लागतं, कारखाने आहेत, खाणीतून खाण्याकडून सोनं मिळतं, गोळा करावं लागतं. सगळ्या ठिकाणी खाणी नाही आहेत, सगळ्या ठिकाणीच खाणी ठेवलेत सोन्याच्या. त्या पेढीमध्ये जाऊन विचारावं, चेन बनवण्यासाठी, अंगठी बनवण्यासाठी मी काय करता. एखादं म्हणून सहज देतो म्हणजे समजा नका, पण कसं काय घरात बसवा, सगळ्या पेढ्या बंद करून टाका. लिंबू मिरचीचं संरक्षण होतं, मग देशाला संरक्षणाची कोट्यवधी रुपयाची खर्च करावे लागते मिलिटरीसाठी, काय कारण. ठेवा ते बॉर्डरवर, तेव्हा अंधश्रद्धेच्या भूमिकाच्या आहेत ह्या फार विचित्र आहेत. आणि आपण कोणीही अंतकरणामध्ये शोध घेऊनच टाळाया करूच नाही. त्याचं मन गमकून जायला भीती वाटते, हे केलं तर काय होईल, आपलं काय पुढे वाईट होईल का, कोणत्याही प्रकारचं वाईट होणार नाही. सत्सेवा ठेवा, आयुष्याचं भलंच होईल, काय वाद नाही येणार.